आमदार नितेश राणे यांनी पुन्हा अधिकाऱ्यांशी दादागिरीचा प्रकार केला आहे. कणकवलीमध्ये चिखलमय रस्त्याचा जाब विचारताना नितेश यांनी महामार्ग उप अभियंत्याला अरेरावी करत दमदाटी आणि शिवीगाळ केली आहे. तसेच धक्काबुक्की करत चक्क चिखलाने आंघोळ देखील घातली आहे. त्यामुळे एखाद्या आमदाराला अधिकाऱ्याशी असं वर्तन करायचा अधिकार कोणी दिला असा सवाल उपस्थित होत आहे. काही महिन्यांपूर्वी मत्स्य उपायुक्तांशी केलेल्या गैरवर्तनामुळे आणि दादागिरीमुळे नितेश राणे वादामध्ये सापडले होते. या प्रकरणात त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल झाला होता. त्यानंतरही नितेश राणे यांची दादागिरी सुरूच असल्याचं दिसत आहे. आज चिखलमय रस्त्याचा जाब विचारताना पुन्हा नितेश राणेंची जीप घसरली आहे. त्यांनी महामार्ग उप अभियंता प्रकाश शेळीकर यांच्याशी अरेरावी करत शिवराळ भाषा वापरली आहे. इतकेच नव्हे तर नितेश आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या अधिकाऱ्याला धक्काबुक्की करत चिखलाने आंघोळ देखील घातली आहे. एवढ्यावरच न थांबता शेळीकर यांना राणेच्या कार्यकर्त्यांनी बांधून देखील ठेवलं होतं. दरम्यान या घटनेमध्ये उप अभियंता शेळीकर यांच्या डोळ्याला चिखलामुळे किरकोळ दुखापत झाली आहे. तर नितेश राणे यांनी आजच्या प्रकारावर प्रतिक्रिया देताना आपल्या कृत्याचं समर्थनच केलंय. मात्र आजच्या प्रकारामुळे आमदारांना दादागिरी करून अधिकाऱ्यांशी गैरवर्तणूक करण्याचा अधिकार कोणी दिला असा सवाल उपस्थित होत आहे. आम्ही लोकांना मागितलेला रस्ता दिला नाही, आम्ही मागितलेले आमचे घर दिले नाही. कणकवलीकरांनी किती मोठा बलिदान दिलेलं आहे, वर्षानुवर्ष 50-50, 60-60 वर्ष असलेली दुकानं बंद करून या विकासासाठी कणकवलीकर बाजूला झालेले आहेत. हा त्याग कोणासाठी केला? कणकवलीसाठीच केला ना. काय हायवे बनावा, उद्या लोकांचे जे ऍक्सिडेंट व्हायचे ते बंद व्हावे ह्यासाठी हे त्याग केलेलं आहे. मग ह्यांना अगर ह्या अधिकाऱ्यांना हे कळत नसेल, त्यांना वाटतं की बाकी सगळे विकलेले आहेत आणि आम्ही सगळे विकलेले आहेत. राणेंना विकत घेणं एवढी यांची क्षमता नाही. तुम्ही आमच्या कणकवली आमच्या सिंधुदुर्गाला तसं तसं ठेवा, विकास करा, लोकांचे हक्क द्या, तेव्हाच जाऊन तुम्ही आम्हाला आमच्या समाजानं आम्ही मानू शकतो एक समजून घ्या. म्हणून आता ह्या पुढे मी छडी घेऊन या हायवेचं काम बघणार आहे. रोज सकाळी 7 वाजता मी तो शेडेकर हायवेचा अधिकारी, पोलीस एक अधिकारी, नगर अध्यक्ष आणि सीओ 7 वाजता रोज इथं फेरफटका मारताना दिसणार आहे. आता छडी घेऊन हा पूर्ण रस्ता करून घेण्याची जबाबदारी माझी आहे. मलाही बघून दे की हे शासकीय यंत्रणा आमच्या विरुद्ध कशी जिंकते. हे एवढे माज आहे ना, यांचा माज कसा काढायचा हे अशी औषधं आमच्याकडे आहेत. आम्ही करू, आमचा लढा प्रामाणिक आहे. आम्ही नुकसं दिखावासाठी करत नाही. नुसतं दिखावा करायचा आणि गाड्या घ्यायच्या हे आमचे कार्यक्रम नाही. म्हणून जे काय आहे आता लोकांच्या हितासाठी हा रस्ता नीट झाला पाहिजे. कारण का जुलैमध्ये येणारा पावसाळा हा जीव घेणारा ठरू शकतो. कारण आज अगर 2-3 दिवस जूनमध्ये अगर अशी अवस्था होत असेल तर उद्या जेव्हा जुलैचा पावसाळा येईल तेव्हा काय अवस्था होणार आहे आमच्या कणकवलीची. 15-15, 20-20 दिवस सांगितलेले कामं होत नाही आहेत. म्हणून ह्या पुढे सगळ्या कामाच्या देखरेख करणं, छडी घेऊन बघणं ही माझी जबाबदारी आहे. आम्ही सगळेजण याच्यावर लक्ष ठेवून आहे. संबंधित यंत्रणेने ती कामं करावी आणि आम्ही ती कामं करून घेणार.